वेलकम टू ऑल माय डियर फ्रेंड्स ऑनलाइन शिक्षण लाइव लर्निंग ऍप विथ क्वि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार बावीस म्हणजेच आज तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी झालेली जी, जी परीक्षा आहे त्या परीक्षेची संभाव्य उत्तर सूची आपण या तासिकेत अभ्यासणार आहोत पाहणार आहोत मित्रांनो माझ्याजवळ संच जी आहे ज्या विद्यार्थ्याच्या जवळ संच जी आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला पेपर उघडायचा आहे ज्यांच्याकडे इतर संच आहेत त्यांनी सुद्धा आपला पेपर जवळ ठेवायचा आहे प्रश्न वाचून तुम्हाला उत्तरं निवडायची आहेत सुरुवातीला मी स्पष्टीकरण देईन एखाद्या प्रश्नासंदर्भात काही शंका असेल तर आपण त्यावर सविस्तर चर्चा करू काही संदिग्ध असे प्रश्न आहेत त्या सुद्धा प्रश्नाविषयी चर्चा होईल सर्वप्रथम सर्वांना माझा आवाज ऐकू येतो का एकदा रिप्लाय द्या माझी सर्वांना स्क्रीन दिसते येस धन्यवाद मित्रांनो सर्वांचं मी स्वागत करून या ठिकाणी स्पष्टीकरणाला सुरुवात करतोय माझ्या समोर बसलेले हे नवदय फास्ट टॅग बॅच चे विद्यार्थी आहेत आम्ही फास्ट टॅग बॅच घेतलेली होती त्या बॅच मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवले अशा सर्व विद्यार्थ्यांचा मी सर्वप्रथम अभिनंदन करून तासिकेला सुरुवात करते वेलकम विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार बावीस संच क्रमांक जी खंड पहिला मानसिक क्षमता चाचणी खंड पहिल्याचं चा स्पष्टीकरण पाहूया सर्वांना आकृती दिसते का पहा पेपर तुमचा मी क्रॉप केलाय आकृत्या मी या ठिकाणी समजून सांगणार आहे पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी खंड पहिला या खंड पहिल्यातील भाग पहिला आपण पाहतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी अतिशय सोपा प्रश्न होता पर्याय क्रमांक सी का आहे कारण या ठिकाणी पहा चढता क्रम आहे म्हणजे लहान मोठा मोठा आणि त्यानंतर बाण या ठिकाणी सुद्धा चढता क्रम असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी सुद्धा चढता क्रम परंतु या ठिकाणी काय आहे हो? उतरता क्रम असं सांगता येईल मोठा लहान लहान फक्त यामध्ये हे वेगळेपण आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर आहे प्रश्न दुसरा यामध्ये पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे हात वर करत चला यस yes, तुमचं उत्तर बरोबर आलं का गुड व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी कारण या ठिकाणी पाच खुणा दिलेल्या आहेत इतर तीन पर्यायामध्ये चार चार खुणा आहेत यस yes? त्यांची स्थिती जरी वेगळी असली तरी खुनांची संख्या कमीच असल्यामुळे आपल्याला पहा वेगळी आकृती निराळी आकृती ओळखायची होती या ठिकाणी दोन प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेले आहेत पुढे पाहूया प्रत्येक भागावर चार प्रश्न असतात याची तुम्हाला सर्वांना माहिती आहे तिसरा प्रश्न पहा मित्रांनो संच जी पाहतोय आपण या ठिकाणी चार समान भाग आहेत पर्याय क्रमांक डी ए तुमचं उत्तर आहे निराळी आकृती यस ज्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांनी हात दाखवा यस जर समजा माझ्या उत्तराशी आपण सहमत नसाल तरी सुद्धा रिप्लाय द्यायचा आहे आपण त्यावर चर्चा करू पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे या ठिकाणी तीनच समान भाग तीन समान भाग नाहीत तीनच भाग केलेत ते समान नाहीत हे उत्तर आहे निराळी आकृती त्यानंतर पुढे पहा चौथा प्रश्न या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या जे गडद रंगवलेले वर्तुळ आहेत त्यांची स्थिती पहा रेषेला समांतर रेषेला बरोबर असे दोन या ठिकाणी सुद्धा दोन आहेत या रेषेला सुद्धा दोन या रेषेला सुद्धा दोन आहेत परंतु या ठिकाणी या रेषेला हे, हे या ठिकाणी दोन नाहीत हे वेगळे पण आहे या रेषेला इथं दोन आहेत या रेषेला इथं दोन आहेत यस म्हणून पर्याय क्रमांक सी आकृती मित्रांनो भाग क्रमांक एक मध्ये पैकी चार मार्क्स मिळाल्या पैकी चार प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढचा भाग भाग क्रमांक दोन यामध्ये समान आकृती हुबेहुब आकृती ओळखायची आहे अतिशय सोपा प्रश्न प्रकार पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए बरोबर हात दाखवत चला बरोबर आहे का यस पर्याय क्रमांक ए हे हुबेहुब आकृती आहे त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक सहाचे चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वांना स्क्रीन दिसते का अंक व्यवस्थित बघा निरीक्षण करा बऱ्याच मुलांनी हा प्रश्न चुकवलेला आहे कारण त्यांनी फक्त पहिलीच ओळ पाहिली पहिलीच ओळ पाहिली आणि सी आणि डी पर्यायामध्ये त्यांनी चूक केलेली आहे त्यासाठी दुसरी ओळ सुद्धा बघा तीन पाच आठ तीन पाच आठ सहा सात नऊ सहा सात नऊ पर्याय क्रमांक डी मध्ये आहे सर्वांना समजते यस चला पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक सातवा तुमच्या समोर आहे आकृती पाहतोय आपण पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे मित्रांनो रेषांची स्थिती पहा चुकीची रेषा म्हणजे निवडायच्या नाहीत आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एस हुबेहू वाकृती या सुद्धा प्रश्न प्रकारामध्ये पैकी चार प्रश्न बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन यामध्ये चुकायला नको यस yes. प्रश्न क्रमांक कर नऊ प्रश्न क्रमांक कर नऊ पाहूया प्रकार आहे मित्रांनो भाग तिसरा हे भाग खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भाग भागात बरोबर बसेल अशी आकृती ओळखायची आहे आकृती पूर्ण करा पहा आकृतीचे चार समान भाग केले असतात तुम्हाला सर्वांना याविषयी माहिती आहे प्रश्न क्रमांक नऊ च उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए यस प्रश्न क्रमांक दहा चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी यस चला पुढे प्रश्न क्रमांक सर्वांना समजते का आवाज येतो का माझा दहाव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे का लिहिलात का तुम्ही डी व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अकरा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा या ठिकाणी या पता पताका जो आहे त्याची स्थिती पहा त्यांची स्थिती कशी बदलते यावरून प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे त्यानंतर चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच येस त्यानंतर पुढे पाहूया पंधरावा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चला सोळा प्रश्नापर्यंत तुम्ही तपासला का हात दाखवा सोळा पैकी सोळा बरोबर आल्याने हात दाखवा ज्यांचे सोळा पैकी सोळा बरोबर आले आहेत येस व्हेरी गुड चला पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा सर्वांना सतरावा प्रश्न दिसतो का रिप्लाय देत चला सतरावा प्रश्न यामध्ये पहा हा भाग पाचवा आहे या ठिकाणी समसंबंध पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्यात लावायचा असतो प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्वांना दिसते त्यानंतर प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वांना दिसते का पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूया आपल्याला अंकगणिताला वेळ लागतोय म्हणून आपण मी वेगात घेतोय थोडा एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक वीस च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वांना समजते येस चला एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस उत्तर आहे या ठिकाणी पहा भाग सहावा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी उत्तर है प्रश्न क्रमांक बावीस पर क्रमांक ए चला प्रश्न क्रमांक तेवीस पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक चौवीस पर्याय क्रमांक सी बघा बऱ्याच मुलांनी चूक केलेली आहे पर्याय क्रमांक सी लिहिलाच नाही चला चोवीस प्रश्नापर्यंत तपासलं तुम्ही चोवीस पैकी चोवीस आल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन कारण चुकण्यासारखा का कन्फ्युजिंग प्रश्न कोणताही नव्हता पुढे पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीस हा भाग सातवा आहे आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी पहा तंतोतंत प्रतिबिंब ओळखायचं आहे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए यस तपासा शांत बसू नका प्रश्न क्रमांक सत्तावीस उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चला तपासताय का तुम्ही ओके त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस म्हणजेच भाग आठवा आपल्या बघा मी स्पष्टीकरण देतोय संच क्रमांक जी याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जी संच मी लिहिलेला आहे स्क्रीनवर आपला संच वेगळा असेल तर त्यानुसार प्रश्न तपासा चला घडी घाला उलगडा हा प्रश्न प्रकार पाहतोय आपण एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यस त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्वांना समजते का घडीची स्थिती पहा घडी कशी उकलली जाते यस yes. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बरोबर बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चला बत्तीस प्रश्नापर्यंत ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांनी हात दाखवा व्हेरी गुड पहा छान त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक तेहतीस भाग नववा आहे या ठिकाणी तुकडे जोडा अतिशय सोपे प्रश्न होते त्यासाठी या वर्षीची जी ऑफ आहे ती खूप म्हणजे हायर राहणार आहे जास्त मार्कासाठी मार्कावर कट ऑफ लागणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी प्रश्न क्रमांक तेहतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौतीस प्रश्न क्रमांक चौतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी मी थोडी आकृती अशी ओढल्यामुळे त्याचा आकार तुम्हाला वेगळा दिसतोय परंतु तुमच्या पेपरमध्ये तो स्पष्ट दिसत असेल येस प्रश्न क्रमांक पस्तीस पस्तीस प्रश्न क्रमांक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलाय मित्रांनो प्रश्न येस छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हा सुद्धा प्रश्न बऱ्याच मुलांनी चुकवलेला आहे चला तर अशा प्रकारे छत्तीस पैकी छत्तीस प्रश्न बरोबर विद्यार्थ्यांनी हात दाखवा व्हेरी गुड चला शेवटचा विभाग आहे विभाग दहावा यस yes. प्रश्न क्रमांक सदतीस बघा लपलेली आकृती ओळखायची आहे अतिशय सोपा प्रश्न प्रकार सद सदोतीसचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये लपलेली आहे आकृती किती मुलं सहमत आहेत हात दाखवा अडतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न पहा एकोणचाळीस क्रमांक पर्याय क्रमांक सी त्यानंतर चाळीसवा प्रश्न पर्याय क्रमांक ए तर अशा प्रकारे आपण खंड पहिला मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या चाळीस पैकी चाळीस प्रश्नाचे उत्तर आपण पाहिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन चला पुढे पाहूया खंड दुसरा अंक गणित अतिशय महत्त्वाचा खंड आहे या विषयामध्ये पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड निश्चित आहे चला पहिला प्रश्न आहे सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झाल्यावर तिच्या मागणीत वीस टक्के वाढ होते त्याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले होते यासाठी सूत्र आपण दिलं होतं टक्के वर्ग भागिले शंभर दिलं होतं की नाही या ठिकाणी टक्के आणि सांगितलेलं होतं की या अशा व्यवहारामध्ये तोटाच होतो टक्के वीस आहेत क टक्के हे समान असतात वीसचा वर्ग भागिले शंभर म्हणजेच वीसचा वर्ग आपण अशा प्रकारे लिहू वीस गुणले वीस भागिले शंभर शून्य 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 कॅन्सल दोन गुणिले दोन म्हणजेच काय चार टक्के घट घट यस विक्री होणारा परिणाम घट किती मुलाला समजते अशा प्रकारे उत्तर निवडायचे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे किती मुलाला समजत चला फास्ट दुसरा प्रश्न तुमच्यासाठी मी स्पष्टीकरण देतोय फास्ट सर्वांनी ऐकायचंय जर काही एखाद्या प्रश्नाविषयी शंका असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता चला चार टक्के घट किती विद्यार्थ्यांनी लिहिले बरं हात दाखवा ओके बेचाळीसवा प्रश्न पहा बारा पूर्णांक एक छेद सोळा याचे छे दशांश समतुल्य म्हणजे बघा दशांश सममूल्य करायचं बारा पूर्णांकाला बारा पूर्णांक राहतील चला हा प्रश्न कोण सांगणार हात दाखवा सांगा <small> जिकोळे बोला बारा पूर्णांक एक छेद सोळा चे सममूल्य तर या ठिकाणी बारा पूर्णांकाला बारा पूर्णांक तर एक छेद सोळा म्हणजे किती तर एक ला ने भाग दिला तर या ठिकाणी काय होईल शून्यचा भाग जाईल एक ला एक दशाव दिला दहा झाले भाग जात नाही पुन्हा शून्य दिला इथं काय झाले हा सोळ सहा शहाण्णव शंभर वजा शहाण्णव चार बरोबर पुन्हा शून्य दिला सोळा दोन्ही बत्तीस बत्ती। या ठिकाणी किती येतील आठ शून्य दिला हा सोळा या ठिकाणी बारा पूर्णांकाला बारा पूर्णांक सहा दोन पाच पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी बऱ्याच मित्रांनी उत्तर काढून सुद्धा त्यांनी पर्याय रंगवताना चुकवलेले आहेत तर बारा पूर्णांक शून्य सहा दोन पाच हे तुमचं सममूल्य आहे सममूल्य सर्वांना समजते येस पुढे पहा अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आहेत त्रेचाळीसवा प्रश्न बघा सरलीकरण चला या ठिकाणी मांडणी करूया सोप्या पद्धतीने क्रिया करू एक मिनिट लिहिताना बऱ्याच मुलांनी चुका केल्यात वीस भागिले पाच कंस बंद भागीले दोन अधिक कंसात सोळा भागीले आठ गुणीले दोन अधिक कंसात दहा भागीले पाच कंस बंद गुणीले कंसात तीन अधिक दोन चे मूल्य चला कोण सोडून दाखवतं हात दाखवा हा निखिल बोल हेलो सर हाँ संगशा करी चौक चार कौशा क्रिया साठरा आ, सॉरी आ, 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 एक मिनट सॉरी सोला हाँ आठ दो सोला दोन दधिकला अधिक कंसात तीन अधिक दोन गुड पुढा क्रिया करू ुडाची चार, चार।, अधिक। अधिक दोन। चार कर क्रिया त्यानंतर पुन्हा गुणाकाराची क्रिया चला दोन अधिक चार सहा सहा अधिक दहा सोळा सहा सोळा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यस किती मुलं समजलं छान चला चला मित्रांनो हे आमचे ऑनलाईन फास्टॅग बॅच चे विद्यार्थी आहेत स्पष्टीकरणामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा सहभाग घेतोय कारण त्यांना माहिती आहे की उत्तर त्यांनी काय लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आठ टक्के वार्षिक साधे व्याज दर असल्यास रुपये पंधराशे चे रुपये अठराशे होण्यास किती वर्षे लागतील अशा प्रकारचा प्रश्न प्रकार आपण शिकलो शिकलोत की नाही प्रश्न प्रकार झाला की नाही असा यस yes, कोण सांगतं उत्तर मग गौरी पडवळे सांग सर पंधराशे एक हजार आठशे पंधराशे दर आहे आठ मुद्दल आहे किती हो? मुद्दल आए, 15 आहे पंधराशे पंधराशे आहे आणि रास आहे अठराशे काढायचं काय आपल्याला मुदत सर हा मुदत मुदत काढायची आहे हे तुम्हाला माहित झालं बरोबर मग आता काय करायचं सरळ व्याज तुम्हाला समजण्यासाठी रास वजा येस सरळ व्याज बरोबर सरळ व्याज आहे मित्रांनो एक हजार आठशे वजा एक हजार पाचशे एक हजार पाचशे तीनशे तीनशे रुपये काय आलं बरं सरळ व्याज सरळ व्याज त्यावरून आपल्याला पुन्हा आकडेमोड करता येईल तीनशे बरोबर सरळ व्याज बरोबर मदक भागिले शंभर आपल्याला काय काढायचंय काळ काढायचंय हो मुदत काढायची मुद्दल आहे तीनशे दर आहे आठ आणि हे काळ आपल्याला काढायचं आहे भागिले शंभर आणि सरळ व्याज आहे तीनशे

छेद आठ म्हणजेच दोन पूर्णांक एक छेद म्हणजेच अडीच 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 बघा इथं दोन पूर्णांक एक छेद दोन अडीच वर्ष किती मुला समजले थँक्यू सर यस व्हेरी नाईस चला मित्रांनो हे आहेत आमचे फास्ट टॅग बॅच चे विद्यार्थी आपण अशाच प्रकारे फास्ट होण्यासाठी पुढच्या वर्षीच्या वार्षिक बॅच मध्ये प्रवेश मिळवा आजच्या या पेपर मधील असा कोणताही प्रश्न नाही की जो आपण शिकवलेला नाही अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले होते पंचेचाळीसवा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्यांना प्रश्न समजला अशा विद्यार्थ्यांना हा सोडवता आलेला आहे आणि याच प्रश्नावर यादी निश्चित होणार आहे सिसाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू सहा सेमी आहे त्याला वितळून त्याच्यापासून एक सारखे सत्तावीस घन तयार करण्यात येतात प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी पहा एक धातू आहे मित्रांनो शिस त्याचा एक घन आहे घन म्हणजे असाच आकार असतो धातूचा घन येस त्याला जर वितळ वितळल्यानंतर त्याच बघा या ठिकाणी त्याची बाजू आहे सहा सेमी त्याला वितळून त्यापासून एक सारखे सत्तावीस घन तयार करता येतात त्याला वितळल्यानंतर सत्तावीस घन तयार होतात त्याच्या सारखेच समजलं एक सॉरी त्याच्यासारखे नाही बरं का एक सारखे शब्द चुकून उच्चार झाला माझ्याकडून एक त्याच्यासारखे नाही एक सारखे सत्तावीस कारण त्याच्यासारखा का एकच तयार होईल सत्तावीस कसे तयार होतील येस चला मग मक... प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी आता पहा सहा सेमी पेक्षा लहान बाजू येणार म्हणजे येणार हे ये सर्वांना समजलं मग आता काय करायचंय कशा प्रकारे आकडे मोड करणार कोण सांगत मला चला सांगा पहा आपण एखाद्या आकृतीतून घन काढत असताना काय करायचो दिलेल्या आकृतीचं घनफळ भागिले एका एका घनाची घनफळ म्हणजे एकूण घन आपण काढायचो तर तेच सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल घनाचे घनफळ समजलं त्यानंतर काय करायचंय एकूण तयार होणारे घन सत्तावीस तर या ठिकाणी तुम्हाला काय उत्तर येईल हो चला कोण सांगतं सूत्र तुम्हाला समजते का समृद्धी ऑन कर हॅलो सर हा घे घे सहा गुणले सहा गुणले सहा काढायची आवश्यकता नाही या ठिकाणी बघा सत्तावीस घन तयार होतात बरोबर म्हणजे सर्वांच्या सत्तावीस ला सत्तावीसच लिहायचं येस येस मग या ठिकाणी काय होईल एका घनाच घनफळ येईल एका लहान घणाचे घनफळ या ठिकाणी उत्तर येईल बरोबर मग तीन दोन्ही सहा दोन्ही सहा तीन सत्तावीस तीन दोन्ही सहा तीन, तीन सहा तीन एक तीन बरोबर हो बर, काय आलं बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन जो छोट लहान घन येणार आहे त्याचं घनफळ आहे आठ घन सेमी म्हणजेच बाजू असणार दोन बघा आठ घनसेवी म्हणल्यानंतर बघा घन मुळात आठ बरोबर एक मिनिट अशा प्रकारे घनफळ लिहितो आपण म्हणजे त्याची बाजू आहे छोट्याची बाजू बाजू बरोबर दोन मी तुम्हाला फसवलेला आहे दोन पॉइंट शून्य दिलेलं काही बदल नाही पर्याय क्रमांक बी किती मुलाला समजलं आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पंचवीस पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर चा लघुत्तम समापवर्तक हा शब्द नवीन आहे बर झालं की या कंसामध्ये एल्शियम त्याने लिहिलं बऱ्याच मुलांना अर्थ न समजल्यामुळे कोणतीही वाकडे तिकडी क्रिया केलं त्यांनी केलं परंतु लघुत्तम शब्दावरून बऱ्याच जणांनी उत्तर काढलेलं आहे त्यांना माहिती आहे लघुत्तम चला सांगा यश कदम मांडणी करा आणि उत्तर द्या फास्ट हो सर लघुत्तम लसावी काढायची लसावी म्हणजे काय असते लसावी लसावी म्हणजे काय असते सांगा लसावीची व्याख्या माहिती आहे का तुला लघुत्तम सामायिक विभाजन बघा <laughs> लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार येस आता सांग फारस पाचा पाचा, पाच पाच एक पाच नऊ पंचेचाळीस हा पाच एक पाच 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 पंधरा पाच पाच पंचवीस मग हा सामायिक मूळ अवयव झाला तिघला भाग गेलाय अजून अजून पाच भाग पाच नऊ जसे खाली पाच पंधरा हा असायक आहे तीन नऊ तीन एक तीन तीन एक तीन पहा या ठिकाणी सामायिक आहे पाच असामायिक आहेत पाचले गुणिले तीन यस पाच पाच पंचवीस त्रिक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुणिले तीन बघा तीना पाच पंधराला पाच हातचा एक सात एक बावीस दोन दोन हजार पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस चला किती मुलं समजलं पर्याय क्रमांक डी थँक्यू सर वेलकम पहा मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घेतोय विद्यार्थी आत्मविश्वासाने उत्तर देत आहेत चला सत्तेचाळीसवा प्रश्न आपण पाहूया पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी पंधरा सेमी गुणले बारा सेमी आकाराच्या सात हजार पाचशे टाइल्स लागतात बघा फरशीला टाईल्स लिहिले टाईल्स खोलीची रुंदी किती या ठिकाणी पहा मित्रांनो एक लक्षात ठेवा पंधरा मीटर लांबी आहे खोलीची मी तुम्हाला या ठिकाणी छोटीशी आकृती काढून दाखवतो या अशा प्रकारची खोली आहे त्यामध्ये तुम्हाला अशा फरशा बसवायच्या आहेत समजते या ठिकाणी लांबी दिलेली आहे मित्रांनो पंधरा मीटर आपल्याला रुंदी काढायची आहे आणि जी लांब बघा या ठिकाणी लांबी पंधरा आणि बारा सेमी काय आहे रुंदी आहे बऱ्याच मुलांना वाटतं की लांबी पंधरा ला पंधरा आहे आणि रुंदी मग बारा मीटर असेल असं वाटतं त्यांना परंतु असा अंदाजे उत्तर देऊन नापास व्हायचं नाही यस आकडेमोड करावी लागते कारण लांबी ही मीटर मध्ये आहे आणि फरशांची जी लांबी रुंदी दिली त्यांनी मध्ये दिली आणि त्यांची संख्या दिलेली आहे सात हजार पाचशे किती मुला समजते तर मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल सांगा फरशींची संख्या आपण काढतोय फरशीची फरशींची संख्या काढताना आपण सूत्र वापरायचो त्या ठिकाणी खोलीचे खोलीचे खोली क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र सर्वांना आठवते का हे सूत्र आपण वापरलं चला किमती कोण ठेवून दाखवतं हा गौरी चला खोलीचे क्षेत्रफळ या ठिकाणी क्षेत्रफळ काढत असताना आपण सूत्र वापरतो लांबी गुणले रुंदी लांबी आहे पंधरा मीटर आणि सेंटीमीटर मध्ये आहे त्यामुळं सर्वप्रथम पंधरा मीटर बरोबर किती सेंटीमीटर पंधरा मीटर बरोबर एक हजार पाचशे सेमी शंभरने गुन्हा करुंदी माहित नाही आपल्याला क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी आयताकृती आहे ती खोली फरशी लांबी पंधरा रुंदी बारा बारा या ठिकाणी एकूण फरशांची संख्या आहे सात हजार पाचशे पाचशे आता तुम्हाला बरोबर रुंदी मिळणार बघा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य समज सात हजार पाचशे काय करायचं आता सात हजार पाचशे गुणिले बारा शंभर शंभर बरोबर रुंदी शून्य काटले शून्य मग आता पंचाहत्तर गुणिले बारा चला बारा पाच साठ बारा, बारा पाच साठ ला शून्य हा चाळीस सहा बारसत् बारसत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सात सहा चौऱ्याऐंशी सहा नव्वद नऊशे सेमी आलेला आहे मित्रांनो पर्यायमध्ये सेमीचं एकही ऑप्शन नाही म्हणजे नऊशे सेमी करायचं त्याचं रूपांतर नऊ मीटर नौ मितर। नौ मितर। नौ नौ उत्तर आलं नऊ मीटर चला थँक्यू सर मीटर उत्तर बरोबर आहे अभिनंदन तुमचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली असता हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते उत्तर आहे नऊ ने आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना समजला नाही नऊची कसोटी आपण शिकवलेली आहे पाठ्यपुस्तकात आहे तुमच्या फक्त एक शब्द इथं विसरला त्यांच्याकडून एका संख्येच्या बेरजेतून तिच्या तिच्यातील सर्व अंकाची बेरीज वजा केली असा असा आहे प्रश्न तुम्ही कोणती संख्या घ्या आपण पडताळून पाहूया समजा आता उदाहरणार्थ कोण सांगत पडताळा हात दाखवा पडताळा आपण करून बघू बऱ्याच मुलांनी दोन उत्तर लिहिलेलं आहे दोन उत्तर चुकीचं आहे पियुष कदम सांग दोन अंकी संख्या सांग पंचवीस पंचवीस घेतलं किती पंचवीस मध्ये किती अंक आहेत दोन आणि पाच या दोघांची बेरीज आहे सात पंचवीस वजा सात किती येईल उत्तर पंचवीस किती अठरा आता अठरा ला नऊ ने विभाजित आहे संख्या घ्या दुसरी संख्या घ्या पंधरा येस काही मुलं म्हणतील अशी पाच एक स्थानी असतील संख्या घेऊ नका दुसरी घ्या चौदा घ्या चौदा दोन अंकाची बेरीज आहे पाच वजा नौ। 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 भाग दुसरी संख्या घ्या अकरा एक आणि एक दोन अकरा वजा दोन अकरा वजा दोन बरोबर नऊ नऊ एक नऊ पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे समजला हा प्रश्न चला पुढे पाहूया एकोणपन्नासा प्रश्न अतिशय सोपा होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगलं उत्तर सुद्धा काढलेलं आहे अभिनंदन सर्वांच आता जखल, सा, सा, हा जर प्रश्न चुकत असेल तर तुम्ही निष्काळजीपणा केलाय सांगा कोण सांगत संस्कार घुले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडा सहा दशांधिक सहा शून्य सहा

व्हेरी नाईस पन्नासवा प्रश्न तुमच्या समोर आहे पहा अतिशय महत्वाचा प्रश्न शून्य दशांश पहा या ठिकाणी एक दशांश अपूर्णांकावर बरेच प्रश्न आलेत रूपांतरावर बरेच प्रश्न आलेले आहेत यावर्षी चार संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल अंश आणि छेदामध्ये उत्तर आहे मित्रांनो चार स्थळ दशांश आहे म्हणजेच आपण असं लिहू शकतो की नाही हा दशांश उडवायचा आहे आपल्याला म्हणजे याच्या खाली जर आपण एक च्या पुढे चार शून्य दिलात तर हा दशांश हा जाईल बरोबर म्हणजे काय होईल बरं वर सातशे पंचवीस होईल खाली काय होईल दहा हजार हे किती मुलाला समजते हात दाखवा येस yes? चला आकडेमोड कोण करून दाखवणार संस्कृती आकडेमोड करून दाखवू चला पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास बहात्तर मधून पन्नास गेले हातशे आले बावीस, बावीस। पाचला पाच दोनशे पंचवीस झालं पंचवीस नऊ दोनशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चौक शंभर दोन एकोणतीस छेद चारशे उत्तर आलं पर्याय मध्ये दिसते का हो पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे छान चला मित्रांनो हे उत्तर देणारे विद्यार्थी हे आमच्या फास्टॅग बॅच चे विद्यार्थी आहेत आपण सुद्धा असाच अभ्यास करून पुढच्या वर्षीच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता दोन अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक एक अंकी नैसर्गिक संख्या नऊ दोन अंकी नव्वद तीन अंकी नऊशे आपण किती वेळा पाठ केलं बरं हे अतिशय सोपा प्रश्न आला मी माझ्या सराव संचामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला होता येस विचारला होता की नाही दोन अंकी संख्या किती नव्वद तर बऱ्याच मुलांनी वेगवेगळं उत्तर लिहिलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे येस चला बावन्न क्रमांकाचा प्रश्न दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे याचे काय करायचे आपल्याला अभाज्य बघा गुणन खंड आहे प्राइम फॅक्टरायझेशन शब्द वेगळे असल्यामुळे आणि तुम्हाला पर्यायकडे पाहून उत्तर देता येत अवयव गुणित या घटकावर आधारित प्रश्न आहे यस चला आता अवयव काढता येत का पाहू निखिल बोल हेलो सर पर्यायकडे फक्त मूळ संख्या पाहिजे बघा हे पंधरा चुकीचा पर्याय हा पस्तीस चुकीचा, चुकीचा पर्याय आता पर पर या दोघात आहे बघा आपल्याला हे चार पर्याय क्रमांक सी काही न करता आता ज्यांना येत नाही ये त्यांनी अशा प्रकारे तुम्ही काढू शकता काढचाल हा बे शून्य शून्य बे पाचशे दहा शून्य

दोन गुणले दोन गुणले तीन गुणले पाच गुणले पाच गुणले सात पर्याय क्रमांक सी येस आपण कधी विचार केलाय का असा प्रश्न येईल परीक्षेमध्ये किती सोपा प्रश्न आहे तरी सुद्धा विचारलाय त्यासाठी कोणताही प्रश्न येऊ शकतो मी वारंवार तुम्हाला सांगायचो काही मुलं म्हणायचे कि कठीणच प्रश्न असतात नसतात कठीण प्रश्न चला पदावली व्यवस्थित सोडवायची आहे एक छेद तेरा या ठिकाणी ते कोणताही चिन्ह दिलं नाही म्हणजे गुणाकारा चिन्ह आहे कंसातले आणि त्या अपूर्णांकात सात अधिक दोन चला गुणिले पाच गुणिले अकरा अधिक दोन गुणिले तेरा पहा मित्रांनो एखादा प्रश्न माझ्याकडून विसरला का सांगत चला बरोबर चालू आहे क्रम चला उत्तर द्या हा कोण सांगतो स्पष्टीकरण

चला अकाउंटातली क्रिया सहा अधिक शून्य अधिक सात चार सात सात तेरा तीन हातचा एक दोन एक, तीन तीन दोन चार. चार एक छेद आता या ठिकाणी कोणती क्रिया नाही म्हणजे गुन्हा करायची आहे तेरा ला तेरा बरोबर हो बर? या ठिकाणी पहा हे चूक होते बर काय आहे एक छेद तेरा एक तेरा गुणिले एकशे त्रेचाळीस तेरा एक तेरा तेरा एक तेरा एक तेरा, 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 एक तेरा एक तेरा, तेरा। पर्याय क्रमांक सी सी येस? हो सर्वांना माझी स्क्रीन दिसते का एकदा रिप्लाय द्या मला टेक्निकल प्रॉब्लेम दिसतोय मला येस धन्यवाद प्रश्न क्रमांक चौपन्न रुपये सहाशे ची रक्कम चार वर्षात साध्या साध्या व्याजदराने रुपये सात हजार दोन सॉरी सातशे वीस सात हजार दोनशे नाही सातशे वीस होते जर व्याज दर दोन टक्क्यांनी वाढवली तर ती रक्कम चार वर्षात किती होईल पहा मित्रांनो आपण हा प्रश्न घेतला होता की नाही सराव चाचणीमध्ये कोण सांगत तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे वही काढा चला स्पष्टीकरण कोण सांगणार जिकोळे बोल पहा मित्रांनो पहिला भाग सहाशे रुपये रक्कम चार वर्षात साध्या दराने सातशे वीस रुपये होते म्हणजे मुद्दल आहे सहाशे रुपये त्या ठिकाणी रास आहे सातशे वीस आणि काय आहे मुदत आहे चार वर्षे चार वर्ष दर काढायचा का। यावरून तुम्हाला व्याज काढता येतं सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास वजा मुद्दल सहाशे एकशे वीस रुपये काय सरळ व्याज आता या सरळ व्याजावरून तुम्ही दर अगोदर काढा त्या दरामध्ये पुन्हा करायचा सरळ व्याज बरोबर पहा मी वर लिहितो मित्रांनो मदक भागिले शंभर मुद्दल आहे सहाशे सहाशे दर, दर दर काढायचा आहे आपला दर काढायचा काळ आहे चार वर्ष आणि सरळ व्याज आहे एकशे वीस शून्य शून्य कटले कटले वीस भागीले चार बरोबर दर सहा एक सहा सहा दोन्ही बारा वीस बारा वीस चार म्हणजे चार, चार पाच टक्के काय आला होला बरोबर मग आता काय करायचंय दोन टक्क्याने वाढवला म्हणजे पाच आधी दोन म्हणजे सात टक्के सात टक्के आता सात टक्के दर करायचंय आणि काय करायचंय किती वर्षात बघा जर व्याज हा हा किती होईल म्हणजे पुन्हा सरळ व्याज बरोबर मदक मुद्दल आहे किती सहाशेच ओके दर आहे सात सात गुणिले चारच वर्षासाठी बोला शून्य हा किती सात सहाले चार म्हणजे एकशे अडुसष्ट चार दोन्ही आठ चार चौक सोळा हे अलक्षण सरळ व्याज आता आपला रास काढायची रास बरोबर मुद्दल आहे सहाशे अधिक एकशे अडुसष्ट म्हणजे हे काय झालं सातशे अडुसष्ट उत्तर पर्या बी पर्याय क्रमांक बी तुम्हाला समजलं छान व्हेरी गुड पुढे पाहूया पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सर्वांना स्पष्टीकरण समजते का घाई गर होते का काही पुढचा प्रश्न पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न आहे अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न ज्यांना आलाय ते मध्ये येऊ शकतात त्यांचे इतर सुद्धा प्रश्न बरोबर आले पाहिजेत पहा एक तार तीन पूर्णांक सॉरी दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाचशे आठ मीटरने मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी आपण एक संख्या दुसरीपेक्षा मोठी सूत्र वापरतो की नाही फक्त आपण संख्या घेतल्या होत्या या ठिकाणी अपूर्णांक दिलाय सर्वांना समजते का मोठी संख्या लहान संख्या सूत्र आपण घेतलं होतं काय करायचो आपण बेरीज करून भागिले दोन करायचो की नाही <laughs> yes, येस मग आता त्या ठिकाणी हीच वापरायची याची बघा दोन पूर्णांक तीन छेद चार च अंशाधिक मध्ये करा चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा अकरा छेद चार येस आता काय करायचं या दोघांची बेरीज करायची अकरा छेद चार अधिक पाचशे दाट आणि त्याला दोन ने भाग द्यायचा बेरीज केली तर मोठी संख्या येते आणि वजबाकी केली तर लहान संख्या येते बघा बेरीज करा अगोदर कोण करून को दाखवते बेरीज आता बेरीजच येत नाही तर काय करणार चला रुद्र कोण बेरीज हा गौरी पाया समान दोन ने गुणाकार केला हो। बावीस छेद चार बावीस छेद चार अधिक पाच छेद आठ या ठिकाणी छेद आठच घेतो मी बावीस अधिक पाच करू बरोबर सत्तावीस सत्तावीस छेद आठ आता याला भाग जात नाही बर का मग काय करायचं या दोन सत्तावीस छेद आठ ला दोन ने भाग द्यायचा हो म्हणजे सत्तावीस छेद आठ सत्तावीस छेद आठ एक छेद दोन म्हणजे सत्तावीस छेद सोळा हो सोळा एके सोळा सोळा सत्तावीस मधून सोळा गेले सत्तावीस मधून सोळा गेले अकरा उरले एक पूर्ण अंक अकरा छेद सोळा मीटर उत्तर आहे थँक्यू सर पर्याय क्रमांक ए चला सर्वांना समजते चला पुढे पण छप्पन क्रमांकाचा प्रश्न पहा जर बहात्तर आणि एकशे ऐंशी या संख्येचा महत्तम समापवर्तक म्हणजे मसावी छत्तीस आहे तर त्यांचा लघुत्तम समापवर्तक म्हणजे एलशियम आहे पहा या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार हे सूत्र आपण शिकलात बरोबर लसावी गुणिले मसावी या ठिकाणी दोन संख्येचा गुणाकार संख्या आहेत बहात्तर आणि एकशे ऐंशी मसावी आहे हे लसावी एक्स मसावी आहे छत्तीस बाजू बदलली बहात्तर गुणिले एकशे ऐंशी भागिले छत्तीस छत्तीस एक छत्तीस दोन्ही बहात्तर अठरा दोन्ही छत्तीस तीनशे साठ किती मुलांना समजला हा प्रश्न पर्याय क्रमांक बी बरोबर आला तुमचं चला पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावन्न अतिशय सोपा प्रश्न होता प्रश्न समजला नाही बऱ्याच मुलांना चार अंकाची लहान लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येच्या संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल चार अंक्यांची लहानात लहान म्हणजे चार अंकी लहानात लहान किती आहे एक हजार एक हजार ही संख्या चार अंकी लहानात लहान आहे या संख्येला मूळ अवयव दाखवायचे कोण दाखवतो सांगा हात दाखवा चला सार्थ राक्षे दाखव हॅलो सर सराव पाच ने घालू बर पाच ने घाल चला पाच हा पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा शून्य 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 पाच चोकवीस पाच पर शून्य परत पाच नि सर पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस परत दोन निसरतो चार पाच गुणले पाच गुणले पाच दोन गुणले दोन, दोन गुणले दो। दो। क्रमांक सी गुड या ठिकाणी हे होणार नाही हे होणार नाही हे होणार नाही त्यामुळं काही न करता सुद्धा पर्याय सी अठ्ठावन्न क्रमांक थँक्यू सर चला एक रेल्वे गाडी एका स्थानकावरून ताशी बहात्तर किमी वेगाने दुसरी दोन वा दोन वाजून पंधरा वाजता सुटते सॉरी वेगाने दुपारी दोन वाजून पंधरा वाजता सुटते नव्वद किमी लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल अंतर आहे मित्रांनो नव्वद वेग आहे बहात्तर तर वेळ तुम्हाला काढता येतो वेळ बरोबर अंतर भागिले वेग आता किलोमीटर मध्ये अंतर आहे आणि वेग आहे किलोमीटर प्रति तास त्यासाठी कोणताही बदल करायचा नाही कोण सांगणार उत्तर हाथ दाखवा हॅलो हा राठोड सांगा नव्वद भागिले बहात्तर हा आठ आठ नऊ

म्हणजे हा आता इथं बऱ्याच पंचवीस मिनिटं उत्तर केलेलं आहे हे सव्वा म्हणजे एक तास पंचवीस म्हणजे काय पाव म्हणजे पंधरा मिनिटे घड्याळ ही घड्याळचं प्रमाण आहे साठ मिनिटे म्हणजे एक तास शंभर मिनिटे नाही त्यामुळं एक तास, त्या तास पंधरा मिनिटे येस लागतील दोन वाजून पंधराला ला सुरू झालाय प्रवास त्यामध्ये एक ऍड केलं वाजून मिनिटाला पोहचेल पीएम पोस्ट मेरिडियम येस व्हेरी गुड चला एक कोण साठवा प्रश्न तुमच्या समोर आहे अतिशय सोपा प्रश्न ज्यांना अर्थ समजलाय चला सांगा कोण सांगणार

चौतीस छेद सात 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 छेदिसतीस पस्तीस पस्तीस सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस पाच गुणिले दहा गुणिले दोन भागिले तेहतीस भाग जात नाही बरोबर हो सर पाच दहा पन्नास आणि दोन शंभर पन, पन्नास तेहतीस भागिले थीश? ते नव्याण्णव हा तेहतीस ते नव्याण्णव अं छेद ते पूर्ण पूर्णांक एक छे तेहतीस पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय चुकवलाय चला अंक गणितातला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी त्यानंतर भाषा साठवा प्रश्न एक एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत तेवीस मीटर ची तफावत आहे तफावत म्हणजे फरक या ठिकाणी कंसात घ्या लांबी रुंदीपेक्षा मोठी आहे जर हॉलच्या बघा फरसबंदीची परिमिती पेरीमीटर दोनशे सहा मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे फरसबंदी म्हणजे फ्लोर क्षेत्रफळ आहे या ठिकाणी आयताकृती हॉल आहे हे तुम्हाला समजलं त्यानंतर लांबी जी आहे ती त्यामध्ये तफावत आहे तेवीस मीटरची तर ही लांबी आणि ही रुंदी आहे म्हणजे रुंदी जर एक धरली तर लांबी होईल एक अधिक तेवीस किती मुला समजते मग परिमिती तुम्हाला परिमिती सूत्र माहित आहे परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी किती मुला समजते दोन कंसात लांबी बघा परिमिती दिली त्याने किती दोनशे सहा एक मिनिट जागा कमी पडू शकते बर का एक मिनट थांबा या ठिकाणी खोपऱ्यातली तुम्ही परिमितीवरून तुम्हाला बाजू काढायची या ठिकाणी परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी आहे एक्स अधिक तेवीस आणि रुंदी आहे एक्स या ठिकाणी दोनशे सहा ला दोनशे सहा बोला कोण करून दाखवत आकडे मोड करा तुम्ही जिकोळे बोला दोनशे सहा गुणाकार केला पाहात या ठिकाणी काय येईल सॉरी त्याच्या अगोदर गुणाकाराच्या अगोदर कर, बेरीज करून घ्या दोन एक्स अधिक तेवीस ला तेवीस दोन्ही चार चार एक्स अधिक तेवीस दोन्ही सेहेचाळीस दोनशे से सहा दोनशे सहा दोनशे सहा वजा सेहेचाळीस बरोबर चार एक्स बोल सहा मधून सहा गेले शून्य वीस मधून चार गेले सोळा एकशे साठ बरोबर चार एक्स तुझा प्रश्न चुकलाय कायचा हा हात दाखव चार चौक सोळा चाळीस म्हणजे एक्स बरोबर चाळीस म्हणजे चाळीस काय आली हो रुंदी आली आता क्षेत्रफळ काढायचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी आता रुंदी रुंदी आहे चाळीस तर लांबी किती आहे बरं लांबी आहे चाळीस अधिक तेवीस म्हणजे त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले चाळीस शून्यला शून्य चार त्रिक बाराला दोन चाला एक चार सात चोवीस आणि एक पंचवीस दोन हजार पाचशे वीस येस चला किती मुलाला समजते अशा प्रकारे आपण स्पष्टीकरण पाहिलं आहे वीस पैकी वीस प्रश्न ज्यांचे बरोबर आले त्यांचं अभिनंदन चला चला मित्रांनो शेवटचा भाग अतिशय महत्वाचा खंड तिसरा भाषा यामध्ये पहा पहिला उतारा आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नाही की एवढे सोपे, उतार ये सोपे आने उतारे येतील परंतु दिसायला सोपे आणि फसवणारे उतारे आहेत सर्वांना दिसते का स्क्रीन यस साप हे सरपटणाऱ्या प्राण्याच्या प्रजातीतील असतात या गटात मगर पाल आणि कासव यांचाही समावेश होतो साप जंगलात वाळवंटात आणि तळ्यामध्ये आढळतात वर्षभर बर राहणाऱ्या परिसरात त्यांना जगता येत नाही सापांची दृष्टी फार अधू असते ही उणीव भरून काढण्यासाठी आणि आहार मिळवण्यासाठी ते इतर इंद्रियाचा वापर करतात काही साप आपल्या नाकाने हुंकतात मात्र बहुतेक तर ते जिबेनेच हुंकतात सापाचे शरीर पेशीमधून तयार झालेल्या पापुद्र्यांनी आच्छादीच असते वर्षातून अनेकदा साप आपली मृत झालेली चामडी टाकून देतो त्याच्या खालील पेशी लगेच नवीन त्वचा निर्माण करून त्याला संरक्षण देतात पहिला प्रश्न चला कोण सांगणार उत्तर चार पैकी चार उत्तर द्यायचं संस्कृती सांगा चला संस्कृती बोल सापांना डॉट डॉट डाड म्हटले जाते सरपटणारा सरपटणारा पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे या ठिकाणी उल्लेख आहे पुढे साप कुठे जिवंत राहू शकत नाही बर्फ बर्फाच्या परिसरात जगता येत नाही म्हणजे जिवंत राहूत पर्याय क्रमांक ए सापांची डॉट डॉट कमकुवत असते दृष्टी दृष्टी सापाचे इजा होण्यापासून कोण संरक्षण करते पापुद्रा। त्यानंतर जगणे याचा अर्थ जिवंत राहणे चला मित्रांनो पाच पैकी पाच प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन आपण गुणवत्तामध्ये आपलं स्थान बळकट करत आहात आणि जे चुकवत आहेत आपण डेंजर झोन मध्ये आहात बघा किती मुलांना समजला हा प्रश्न प्रकार हा उतारा सॉरी उतारा क्रमांक दोन दूध एक चांगला आहार आहे यात पाणी साखर वसा जीवनसत्वे आणि प्रथिने असतात माणसे अनेक प्राण्यांचे दूध पितात इंग्लंड आणि इतर थंड देशात गायी असतात गरम आणि शुष्क देशात किंवा प्रदेशात जसे अरबस्तान आहे आणि इतर मध्य आशियात आशियातील देशात उंट असतात भारतात गायी आणि म्हशी आहेत काही ठिकाणी शेळे असतात माणसांनी गायी किंवा मसी इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते दुधापासून आपणास लोणी आणि चीज मिळते आपण वापरत बघा आपण वापरात घेत असलेलं दूध शुद्ध आणि जंतुरहित असणे गरजेचे आहे दूध अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते अशा प्रकारचा उतर आहे चला कोण सांगणार एकाच विद्यार्थ्याला मी देणार आहे संधी हात वर करा मित्रांनो ज्यांनी पेपर दिला त्यांनी हात वर करा चौथी वालेच मुलं हात वर करतायत तुमच्या तुमचा पेपर पुढच्या वर्षी मित्रांनो सांगा माणसं सा डॉट डॉट प्राण्यांचे दूध पितात काय आहे वेगवेगळ्या येस पर्याय क्रमांक बी आहे उत्तर ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे त्यांनी हात दाखवा वेगवेगळ्या बघा माणसे अनेक प्राण्यांचे अनेक म्हणजे वेगवेगळ्या डॉट डॉट देशात प्रदेशात उंट आढळतात सांग बघा गरम, गरम आणि शुष्क म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक माणसाने सारखे प्राणी पाळले तर त्यांना डॉट डॉट मिळते काय मुबलक दूध म्हणजेच काय भरपूर यस मुबलक म्हणजे भरपूर समानार्थी शब्द ज्यांना पाठ आहे त्यांना उत्तर देता येतं मित्रांनो आपण वापरात घेत असलेलं दूध शुद्ध असणे डॉट डॉट आहे बघा गरजेचे या शब्दाचा समानार्थी शब्द आवश्यक नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे समानार्थी म्हणले अपायकारक व्हेरी गुड किती मुलं उत्तर आलं चला हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे उत्तरा क्रमांक तीन तो रविवारचा दिवस होता हरीश बागेत आपल्या मित्रासोबत खेळत होता जवळच एक तळे होते हरीशला पोहायचे होते त्याने तळ्यात सूर मारला तळ्याच्या दुसऱ्या बाजूला काही बदके होती हरीश गार पाणी आणि कोळे ऊन यांचा आनंद घेत पोहला हो इतक्या त्याला जोरदार आवाज ऐकवाला आणि तळ्याचे पाणी हल्ले त्याने चहूकडे पाहिले की कोणी तळ्यात सूर तर नाही मारला त्याला कोणीही दिसले नाही चला कोण सांगणार उत्तर पाचवीला असलेल्या हात वर करा आयुष लोणारी सांगा हरीश बागे डॉट डॉट सोबत खेळत होता मित्र मित्रासोबत बघा किती सोपा प्रश्न आहे हरीशने तळ्यात डॉट डॉट यासाठी सूर मारला होण्यासाठी पोहण्यासाठी बघा पोहायचे होते वातावरण डॉट डॉट होते किंचित गरम पहा किंचित गरम हे उत्तर आहे मित्रांनो काय कोवळे ऊन कडक ऊन आहे का कोवळे ऊन येस याचा आनंद घेत पोहला तळ्यात इतर कोण होते काही बदके येस बघा काय काही बदके होते सूर मारणे म्हणजे उडी मारणे पाच पैकी पाच उत्तर ज्यांचे बरोबर आहे त्यांचं अभिनंदन शेवटचा उत्तर अतिशय महत्वाचा आहे आणि कन्फ्युजिंग आहे मित्रांनो यातील काही प्रश्नाविषयी शंका आहे त्याच उत्तर नवोदय निवड समिती काय देते यावरून तुमचा तो गुण वाढणार आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे उत्तर दिले आहेत मी प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला सांग सांग सांगतो या ठिकाणी एकदा एका गावात आम्ही गेलो होतो तिथं अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होते तिथेच आम्हाला एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम फळ आणि भाज्या बघा आवडल्या तिथे उत, असेच उत्तम रंग नि आकार असलेले सफरचंद संत्री आणि टोमॅटो दिसले इत, ते इतके हुबेहूब बघा इतके हुबेहूब की त्यांच्यातनी खऱ्या खुरातील फरक समजणे अवघड होते सर्वांनी त्यांनी सर्वांनी त्यांची खूप तारीफ केली अतिशय महत्वाचा उतारा आहे आणि हाच उतारा आता कन्फ्यूज करतोय सर्वांना चला कोण सांगणार उत्तर हात दाखवा सांगा हा जिकोळे सांगा सांगा काही कुटुंबात कुटुंबाने मातीची डॉट डॉट तयार केली होती फळ आणि भाज्या तू उत्तर लिहिलं बरोबर पहा एका गावात आम्ही गेलो होतो तिथं अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होती आता या ठिकाणी मित्रांनो कन्फ्युजिंग उत्तर आहे फळ आणि भाज्या आणि खेळणी आणि भांडी या ठिकाणी विकत होते म्हणजे ते त्या गावामध्ये तयार करून विकत होते तर ही मातीची भांडी यामध्ये खेळणीचा उल्लेख नाही परंतु दुसऱ्याच्या मध्ये पहा फळ आणि भाज्या ही मातीपासूनच बनत असं नाही यासाठी वेगवेगळे इतर सुद्धा साहित्य वापरतात कागदाचा लगदा आहे इतर भुसा आहे समजते तर नव्वद टक्के आपण उत्तराच्या जवळ जातोय पर्याय क्रमांक सी ने खेळणी आणि भांडी परंतु काही त्या ठिकाणी उत्तर बी सुद्धा दिलेला आहे हे हे कन्फ्युजिंग उत्तर आहे यस एक मिनिट सर्वान स्क्रीन दिते का एक स्क्रीन ऑफ है आता स्क्रीन दिते का हाँ आता दिते यस ओके तर या उत्तरा संदर्भात संदिग्ध है आता जेएनवी कोणता कोणता पर्याय योग्य धरते यावरून तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत सर्वांना सूचना समजते या ठिकाणी वेगवेगळ्या उत्तर सूचीमध्ये तुम्हाला हे उत्तर दिसतील जर मातीची भांडी हा विचार केला तर भांडी हा शब्द महत्वाचा आहे पण खेळणी उल्लेख नाही या ठिकाणी खाली दिलेला आहे तिथे आपण एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम फळ आणि भाज्या आवडल्या काय काय तयार काही कुटुंबानी मातीची डॉट डॉट तयार केली होती बघा अनेक कुटुंबानी काही कुटुंबानी तर मातीची भांडी हे उत्तर जवळच वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी खेणी हा शब्द नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फळ आणि भाज्या हा पर्याय दिलाय तर हा प्रश्न संदिग्ध आहे आम्हाला डॉट डॉट आणि खऱ्या खुऱ्या फळातील फरक करणे चुकी कठीण गेले सांग हॅलो किती मुलांना समजतंय चला जी बोला हा बोल कृत्रिम 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 हे उत्तर आहे उतार्यात असेच शब्द डॉट डॉट आहे विशेषण पहा या ठिकाणी हा सुद्धा कन्फ्युजिंग प्रश्न आहे परंतु वेगवेगळ्या उत्तर सूचना पाहिल्यानंतर हे विशेषण आहे हे समूहदर्शक नाही क्रिया विशेषण नाही क्रियापद नाही तर हे विशेषण आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचे बरोबर हा विशेषण आहे सच विशेषण आहे फरक शब्दाचा समानाथी शब्द कोणता तफावत तफावत यस हा पुढे पुढचं पुड़ काय शेवटचा प्रश्न सर्वांनी या शब्दाचा आशय असलेला पर्याय सर्वांनी प्रत्येकानं येस समजलं तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक च उत्तर, उत्तर दोन की आहे आ, जवार नौदे, उत्तर या ठिकाणी दोन पर्याय पैकी कन्फ्युज आहे बरोबर तर आता जवाहर नवोदय समिती कोणता उत्तर देत त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळतात कारण मातीची भांडी हा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे खेळणीनी भांडी हे उत्तर उत्तराच्या जवळ आहे परंतु खेळणी शब्दाचा उल्लेख नाही तिथे अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होते म्हणजे ते तयार करूनच विकत होते बरोबर तिथे आम्हाला एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम हे फळं आणि भाज्या सुद्धा कृत्रिम आहेत परंतु त्या ते बघा कृत्रिम आहे त्याचा अर्थ असा नाही की ते फक्त मातीपासून बनवलेले आहेत येस तर हिंदी भाषेमध्ये या ठिकाणी वेगळा शब्द वापरलाय इंग्रजीमध्ये वे, वेगळंच आहे त्या ठिकाणी थोडंफार भाषांतर करताना चुका झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण ऐंशी प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेलं मित्रांनो हे आमचे फास्ट ट्रॅक बॅच चे, चे विद्यार्थी होतो होते आपण सुद्धा आमच्या बॅच मध्ये प्रवेश घ्यावा त्यासाठी आपली नाव नोंदणी करा अठ्याण्णव नो चौतीस अडुसष्ट तेवीस पंच्याहत्तर क्रमांक आहे ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने आपण हे स्पष्टीकरण आयोजित केलेलं होतं मला खात्री आहे की तुम्हाला आमच्या या स्पष्टीकरणाचा फायदा झाला असेल यानुसार आपण आपली उत्तर सूची या ठिकाणी तपासायचे आहे प्ले स्टोअर वर हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे मित्रांनो ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप विथ फीज पाच हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे आपण सुद्धा करू शकता त्याचबरोबर युट्यूब चॅनेल ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप विथ फीज आठशे सात व्हिडिओ उपलब्ध आहेत येस तर आपण या आठशे सात व्हिडिओचा लाभ घेऊ शकता या व्हिडिओची लिंक तुम्ही मित्रांना पाठवू शकता त्यानंतर मित्रांनो या ऍप्लिकेशन मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा सैनिक शाळा प्रवेश परीक्षा एन एम एम एस एम टी एस या, या परीक्षांचा अभ्यास घेतला जातो त्याचबरोबर पोलीस भरती लिपिक तलाठी आरोग्यसेवक टीई टी परीक्षेचा सुद्धा अभ्यास घेतला जातो उन्हाळी बॅच मध्ये स्पोकन इंग्लिश बॅच आपण सुरुवात करतोय उद्यापासून इंग्लिश ग्रामर इंग्लिश रिडिंग कोर्स सुद्धा आपण सुरुवात करतोय त्यासाठी आपली नाव नोंदणी करायची आहे उद्या संध्याकाळी सात ते नऊ दरम्यान सेमिनार होईल उन्हाळी बॅचेस कोण कोणते आहेत याविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल उद्या संध्याकाळी त्यानंतर मित्रांनो नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वार्षिक बॅच दोन हजार तेवीस ची बॅच आपण सुरुवात करतोय यस तर वार्षिक बॅच आहे या बॅच मध्ये चौथ्या वर्गातले मुलं पुढच्या वर्षी पाचव्या वर्गात जातील त्यांना आपण या बॅच मध्ये प्रवेश देऊ त्यासाठी आपली नाव नोंदणी करा यस नाव नोंदणी करा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्वीज सुद्धा घेतो या मध्ये जे गुणवंत आहेत त्यांना अशा प्रकारचे आपण सर्टिफिकेट देतोय तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्पष्टीकरण ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद काही जे कन्फ्युजिंग प्रश्न आहेत त्या संदर्भात जे एन व्ही जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागतो येस yes, तर अशा प्रकारे मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे एखाद्या प्रश्नासंदर्भात आपली काही तक्रार असेल किंवा काही अडचण असेल तर आपण संपर्क करून त्याविषयी आपण चर्चा करू शकता तर मी या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट थांबवतोय हो त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता